अंबईसह पाच गावांची तहान भागवणाऱ्या केळगाव लघु सध्या बावीस टक्के जलसाठा शिल्लक राहिला है। नाने याने आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अत्यंत गरज असून अवैध पाणी उपसा झाल्यास पाच गावांना पाणी टंचाई भेडसावणार आहे यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे सिल्लोड तालुक्यातील के केळगाव लघु प्रकल्पाऐवजी अंबाईसह पाच गावांना पाण्याचे दुसरे स्रोत नसून लघु प्रकल्पावरच ही गावे अवलंबून आहे पावसाळ्यात जोरदार पाऊस पडून केळगाव लघुप्रकल्प शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाला होता सध्या केळगाव लघु प्रकल्पात वीस टक्के जलसाठा शिल्लक असून जून महिन्यापर्यंत पाणी टंचाई निर्माण होणार नाही असे नियोजन संबंधित विभागाकडून करावे अशी चर्चा नागरिकांकडून होत आहे तर अवैध पाणी उपसा होऊ नये यासाठी फेब्रुवारीला रोहित्र खाली उतरून बंद करण्यात आले यापुढे चायना मशीनद्वारे अंबाईसह इतर गावाच्या पाणी साठ्यातून रात्रीच्या वेळी अवैध पाणी उपसा झाल्यास भविष्यात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही दरवर्षी लघु प्रकल्पात गाळाचे प्रमाण वाढत चालल्याने प्रकल्प उथळ होत असल्यामुळे जलसाठा कमी होत चाललाय शासनाच्या वतीने प्रकल्पातील गाळ काढल्यास जलसाठा वाढून पाणी पुरवठा होणाऱ्या गावासहित शेतकऱ्यांना पिकांना मुबलक जलसाठा उपलब्ध होईल केळगाव लघु प्रकल्पातून मागील वर्षी अंबाईसह इतर गावाच्या राखीव जलसाठ्यातून रात्रीच्या वेळेस अवैध उपसा झाला होता ज्यामुळे लहान मुले महिला आणि वृद्धांना हंडाभार पाण्यासाठी रखरखत्या उन्हात वणवण भटकंती करावी लागली होती मागील वर्षासारखी याही वर्षी पुनरावृत्ती होऊ नये याकडे संबंधित विभागाने गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे अशी मागणी अंबईसह पाच गावातील नागरिक करीत आहे अनिस बेक एम न्यूज अंबई